सचिन भैया पो और टाइगर ग्रुप सामाजिक चैनलला सब्सक्राइब करा, फॉलो करा, शेअर करा. हा सचिन भाऊ बोलता का? हा बोलतोय. हा भाऊ, काम होतं तुमच्याकडे थोडंसं. बर, काय काम होतं? ये आमच्या भाषेने नंबर दिला तुमच्यावाला मला. बर. ते पोरगी माझी 10-12 दिवस झाले लापता झाली, तर काय पोलीस लोक काय घेणं घेणं मायवाली इन्क्वायरी काय नाही. पूर्ण काय झालं? पोरगी दुकानात गेली म्हणून गेली ना, आलीच नाही घरी. कोणी नेली तर काय काय पत्ता लागाना, पोलीस कंप्लेंट केली ते लोक काय नाही. तुमचं नाव काय? कोणाचं? तुमचं माझ्या वाला अनिता घोरपडे. हा, अनिता घोरपडे, अनिता घोरपडे घोरपडे. कुठून बोलते तुम्ही? उल्हासनगरून. उल्हासनगर, मुंबई मधून. हो, बे, प्रॉपर कुठले? तिकडचे साहेब आम्ही जालन्याचे. जालना जिल्हा. हो, काय विषय होता? तर ते पोरगी म्हणजे गे प्लेट केली तर ते लोक म्हणतात आम्ही शोधतोय शोधतोय, काही शोध लावायला नाही पोरीचा काय नाही बर. असं. तर जरा तुम्ही सांगा मॅडमला, त्या धुंडा म्हणून पोरीला मायाला 12 दिवस नाही झाले भाऊ, आता पोरी नाही भेटली मायावाली. मुलीचं नाव काय म्हणलो? अंजली, अंजली घोरपडे. अंजलीच. हा अंजली घोरपडे, 19 वर्षाची भाऊ ती. शाळा किती शिकले त्याने? 5वी 6वी झालेली, 5वी शिकलेली, जास्त नाही शिकली. कोणासोबत काय पळून गेले का काय? ते बी काय मार्ग कळाना ना भाऊ, सगळीकडे जवळ इथं सगळी पाहिले. मी तिच्या सोबतीनला विचारलंय हाय का म्हणून, कोणी सांगाना नाही नाही म्हणून. सांगत नाही मग कोणी. ते आमच्या भाच्याने सांगितलं म्हणे भाऊला सांगा, त्याचं करते ते मदत म्हणे. बर. तर मग म्हणून मग तुम्हाला फोन केला म्या. पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट कधी केलंय? त्या दिवशी गेली ना, त्या दिवशीच केली मी, याच्या 18 तारखेलाच केली भाऊ संध्याकाळी कंप्लेंट. 11 तारखेला पोरी पळून गेली का? हा 18-18 18. 18 तारखेला दुपार 11:30 गेली ती. 11:30 वाजता. हा, बर. तर इथं अंबरनाथला मी कंप्लेंट तिची नोंदवली आहे. हा, इथं आतमध्ये आडनस फॅक्टरी म्हणून, तिथं आम्ही सर्वांट क्वार्टर मध्ये राहत होते, बंगल्यावाल्या बायाचं काम करते. इथं मी आतमधलं, ते साहेब बी त्यांनी बी काही कॅमेरे गिमेरे काही दाखवले नाही काय नाही. मला म्हणतो देखा कॅमेरा असं तसं सांगतो तो. कॅमेरा दाखवून नाही. हा दाखवलाय, पण तो म्हणतो उसमें नाही दिख रही आणि आमच्या बाहेर गेटाच्या बाहेर निघाली तर कॅमेरे गिमेरे, तर ते म्हणतो पोलीस लोक का काम आहे वो देखेगा म्हणतो. झुला झुला. पोलीस लोक देखेंगे असं म्हणतो. ते मागत किती घाण होत होते, पाणी मार मार पाणी मारल्यावर जाते ना. निघाला का? हॅलो, हा पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केलाय तुम्ही का? हो, केली ना कंप्लेंट. काय मदत झाली का त्यांच्याकडून? नाही ते म्हणजे गणपतीच्या माग आमच्यावाले धावपळ होती म्हणे, बघू आता गणपती उठल्यावर नंतर बघू म्हणे. उठल्यावर नंतर बघू. हा आता काय, त्या दिवसापासून मी गेले 2-3 दिवसाची नव्हती तिथं, ते बाई ऑफिसामध्ये नव्हती ती, इकडे तिकडेच होती, याला संरक्षणला होती ती, ड्युटी तिची बाहेरच होती. असेल तेवढं गरीब आहे साहेब मी, तेव्हा काम धंदे करतोय आम्ही, तेवढी मदत करा माय वाली माय पोरीला गावसायची. तुम्हाला कळत नाही का पोरगी कुठे गेले, काय गेले, माहित नाही का तुम्हाला? बघितली साहेब, सगळ्याला विचारले, कोणीच म्हणत नाही का दिसली का गेली का काय. बघितले विचारून सगळ्याला, उद्याच्या मैत्रिणी गेली तर विचारते, कोणीच नाही, सगळ्याला विचारून पाहिले आली का तुमच्याकडे म्हणून. बर बर. तर नाही म्हणाय नाही म्हणा, दिसायलाच नाही म्हणे, दिसलीच नाही पोरगी. डिसलिस नाही. हो, बर. पोलीस स्टेशन कडून काय मदत नाही? नाही त्यांनी अजून काय ध्यान देऊन चालू केली नाही, बघायला काही विचारपूस केली नाही, इकडे तिकडे बघायला नाही, धुंडायला नाही पोरल्या मायवाल्या बर. असं. तिथल्या पोलीस स्टेशनचा नंबर आणला का तुम्ही? पोलीस स्टेशनचा नंबर आहे माझ्याकडे, कोणाचा नंबर आहे? मॅडम आहे गोडसे मॅडम म्हणून. गोडसे. हा लेडीज आहे गोडसे, कुठल्या पोलीस स्टेशनचे? ये अंबरनाथ इस्टेट. अंबरनाथ पोलीस स्टेशनचे का? हा बर बर. मुलीवर लक्ष, कुठं काम करते ती मुली का?
तिथं त्या कामावर आम्हाला डाऊट होता तर त्या कामावर त्या पोराला बी तिथं मी कारखान्यात बोलवलं होतं, त्याला बी विचारलं म्हणलं तो पाहिली का मी पोरगी काय होतं का म्हणलं तुमचं, बरोबर. हा तर ते नाही म्हणला शेटला बोलवलं, शेटला बी विचारपूस केली त्यांनी म्हणे इतने दिन से तुम्हारे पास काम करती है कुछ पता है क्या, नहीं म्हणे काम पे आई नहीं उस दिन वो दुधाला म्हणून निघली साहेब घरातून दुधाला चालले म्हणली पैसे घेतले माझ्याकडून 60 रुपये आणि निघली आलीच नाही पुन्हा पोरगी घरी, बर वाट पाहते पाहते इकडे तिकडे जवळपास सगळीकडे पटापटा धुंडलं मी इकडे तिकडे पुरं कुठं नजरी पडायला नाही पोरगी माझ्यावाली काय माहितीच नाही. नाही बर इथला पोलीस स्टेशनचा नंबर आहे का तुमच्याकडे? हाँ है माझ्याकडे नंबर बर ठीक आहे, सांगा त्या मॅडमचा नंबर नंबर दे घरी मला. मॅडमचा आणखी किती मुलीचं नाव सांगा तुमच्या? कोणते आमची मॅडम हां तुमच्या मुलीचं नाव सांगा म्हणलो. मुलीचं नाव अंजली घोरपडे अंजली घोरपडे. कुणाच्या नावाने कंप्लेंट आहे तिथं तुमच्या का? माझं नाव रे अनिता घोरपडे बर बर. मिस्टर नाही का तुम्हाला? आहेत ना आता आहेत ते बी मग दारू पितात का? नाही काम करत बिगारी काम पेच देत नाही मग ते लक्ष ठेवता येत नाही का मुलीवर कुठं आहे काय करता येत? त्या दिवशी ते साहेब नाक्यावर गेले होते कामाला काम लागतंय का नाही म्हणून बघायला गेले ते बिगारी काम पण ते गेले म्हणून ते नव्हते घरी ते म्हणून तिला धाडलं मी दुकानामध्ये जाय म्हणून मी मोठी पोरगी आलती ती मी माझ्याकडे होती आणि बारकी आहे साहेब सगळ्यात बरं बरं ठीक आहे, काय हरकत नाही. नंबर सांगा मला पोलीस स्टेशनचा. नंबर दे बोलू गोडसे मॅडमचा हाय गजा सांगा. थांबा थांबा साहेब नंबर काढते मी सचिन भैया पवार टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. हा नमस्ते कोण नमस्ते मॅडम, मी सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. कुठून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बोलतोय तुम्हाला मॅडम. बोला ना सर माझ्याकडे कंप्लीट कंप्लीट होती, अनिता घोरपडे आणि त्यांची मुलगी अंजली घोरपडे काही तर 18 तारखेला कंप्लीट आहे म्हणे तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये. बरोबर मिसिंग आहे मिसिंग अच्छा, काय त्यांची शोध लावली मॅडम चौकशी वगैरे? आता तर काही आपल्याकडे अपडेट्स नाही आहेत त्याच्याविषयी, अच्छा त्यांनी बोलवले त्यांनी सांगितलं होतं जे संशयित सांगितलं होतं ना हा हा त्याला बोलवून त्याच्याकडे इन्क्वायरी केली अच्छा स्टेटमेंट पण घेतले तर त्याच्याकडे काही माहिती मिळाली नाही त्याची अच्छा अच्छा असे तर बघू आपण अजून तपास चालू आहे चालेल चालेल. गरीब लोक आहे, थोडं चौकशी करा त्यांची कोण नाही तिथे प्रॉपर जाणारी येते मुंबईची नाही. नाही नाही काय प्रॉब्लेम नाही आपण करू ठीक आहे. आता हे गणपती बंदोबस्त मुळे आता आम्ही चालू आहे रात्री 3:30 ला अच्छा त्यांना बोललो पण मी त्यांच्या कुठे त्या एरियात सीसीटीव्ही फुटेज आहेत लोक अच्छा काही त्यांना दाखवत नाही अच्छा त्यांना म्हटलं थोडासा गणपती बंदोबस्त संपू द्या आपण जाऊ तिथं म्हटलं तसं दुसरा पण अवेलेबल झाला तर म्हटलं मी मागितला होता माणूस तर करू आपण त्यांचं काय नाही साहेब ठीक आहे अच्छा अच्छा करा चौकशी मॅडम त्यांचं बघ. नक्की नक्की ओके ठीक आहे साहेब ओके नमस्ते. सचिन भैया पवार टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. हॅलो. हा साहेब हा ते मॅडम सोबत बोलणं झालं माझं. हो ते मॅडम म्हणतात की गणपती विसर्जन मध्ये बंदोबस्त मध्ये होतो आम्ही हा हा आणि काही त्याच्यामुळे काही चौकशी करता येणार नाही. ते हा आजपासून बघते चौकशी चालू आहे त्यांची, चौकशी करून काय मार्ग लावतात ते बघतो मॅडम सांग. बरं बरं तरी पण त्यांनी 2-3 जागी चौकशी केली म्हणे तिने. हा तरी पण आता चौकशी चालू करतोय म्हणून सांगितले तिने. बरं बरं तुम्ही काय करा त्या पोलीस त्या मॅडमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा तुम्ही. हा 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 ते मॅडम तुम्हाला सांगतील तुम्हाला. बरोबर ठीक आहे, हा हा पहिले अगोदर तुम्हालाच विचार केला पाहिजे ना आपली मुलगी कुठे जाते काय नाही काय करते. कामाला जायचं होतं तिला साहेब पण कामाला नाही गेली त्या दिवशी हे होतं हरताल का होती गणपती गणपतीच्या आदल्या दिवशी बरं बरं तर म्हणलं कामाला नको जाऊ म्हणलं आज आता दुसरा आहे म्हणलं घरी तिची मोठी बहीण आलती म्हणलं हिला वाटेल आपण आणि उद्या जाय म्हणलं कामाला तर बरं म्हणली मग पैसे घेतले माझ्याकडून 60 रुपये आणि दुधाला गेली दुकानात म्हणून दुकानात म्हणून गेले दुधाला तर दुकानात गेलीच नाही दुकानवाल्याला जाऊन विचारलं म्हणे इथं लोक आलीच नाही ती बर
मग लागले माझी व्हायला, म्हणलं आता लोक म्हणलं गेली कुठं ही सार, इकडं तिकडं हुडकलं जेवढं पाच जवळ का, इकडं धुऊन तिकडं धुऊन, दिवसभर धुंडलं धुंडलं, मग सीधा फोटो घेतला आणि डायरेक्ट गेली मग कम्प्लीट करायला. कुठं काम होते, कुठल्या कुठल्या जागी काम करतो म्हणली तुम्ही? तिथं आम्ही राहतो, तिथं एक 3 नंबर वटी आहे, तिथं कामाला होती ती आपल्या शोल्डिंगच्या याच्यामध्ये, चक्र्या बोर्डाच्या कारखान्यात. काय काम करतो तिथं? ते शोल्डिंगच चक्री बोर्डाचं काम नाही का, चक्री बोर्ड. हा, त्याच्यात होती कामाला ती. अच्छा अच्छा, तिथे पण जाऊन तुम्ही चौकशी केलो का? हा केले, तिथे शेठ म्हणतो काम पे आई नाही म्हणजे, त्या दिवशी म्हणे फोन लावला होता तुमचा, फोन बंद येत होता म्हणे, माझा फोन बंद होता, शेठने केलता वाटतं फोन कामाला येणार आहे का नाही म्हणून, तर फोन बंद येऊ लागला, तर म्हणलं हा फोन बंद था म्हणलं, हा मारा सिंधी तिथं शेठ, तो सिंधी. बरोबर, लक्ष ठेवायचं असतंय आपल्या मुलगी काय करते काय नाही, त्याच्यावरती आपलं काम पण चालू असतं आपलं, पण मग आपण परिस्थिती डाऊन असताना आपण काम करत असतो, पण आपल्या फॅमिलीवरती पण लक्ष द्यायचं मॅडम. हो ना साहेब, एवढं ते झालं, मी एवढं हे नाही केलं, आता जात आहे लेकरू कामाला जात आहे म्हणून मी एवढं केलं नाही तिच्यावर. बरोबर, कोणा संग बोलती का काय, आता एवढं काय हेच आलं नाही साहेब मला मनामध्ये. चालेल ठीक आहे, तुम्ही काय तर मॅडमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा, तुम्हाला सांगतील मी काय कुठे काय मदत लागलं सांगतील, कॉल करा, मदत करू तुम्हाला. हा हा ओके.